हो खरच अजब आहे सगळं। पक्षी आणि प्राण्यांची अनेकांना आवड असते, मांजर कुत्री अनेक जण घरात पाळतात, काही जण तर हौशीनं त्यांचा वाढदिवसही करतात, मात्र बिचारा कावळा कुणी पाळत नाही। कावळ्याच्या वाट्याला नेहमीच अहवेलना येते आणि मात्र असं एक कुटुंब आहे की ज्याची कावळ्यांसोबत मैत्री झाली आहे। अहो मैत्रीच नाही तर तो कावळा त्या कुटुंबाचा एक घटक झाला आहे, त्या कावळ्याचा वाढदिवसही या कुटुंबाच्या माध्यमातून जल्लोषात साजरा करण्यात आला। मंडळी कावळ्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषाने इथं साजरा केला जातोय। हॅपी बर्थडे टू यू। कधीही न दिसणारे हे दृश्य, कावळ्याला चक्क इथं केक भरवला जातोय। या लाडक्या कुकूचा दुसरा वाढदिवस ग्रेस कुटुंब साजरा करतंय। कावळा माणसाच्या जवळ येत नाही, पण इथं तर कावळ्याला चक्क केक भरवला जातोय। आतापर्यंत कोणीच कधी कावळा पाळला नाही, नाही म्हणायला कावळ्याला पिंडाला शिवण्यासाठी बोलावलं जातं, अर्थात ते तेवढ्या पुरतच। एकदा का कावळा पिंडाला शिवला की मग कोणीही त्याच्याकडे ठुमकून पाहत नाही, पण इथं तर कावळ्याला गोडधोड खाऊ घातलं जात आहे। त्याचा दुसरा वाढदिवस दणक्यात साजरा होतोय। हा 2.5 वर्षापूर्वी हा आमच्या बॅल्कनीत आला होता आणि बॅल्कनीत एकदम आजारी होता आणि लहान होता, पिल्लू होता। त्याला मग आम्ही घेतलं, त्याला जे खायला प्यायला टाकले, कारण दुसरे कावळे खायला देत नव्हते, त्याला मारायचे। मग त्याला देला, संध्याकाळ झाली की त्याला पाठवून द्यायचा। दुसऱ्या दिवशी परत तो आला, त्याचप्रमाणे आम्ही त्याला जेवण वगैरे दिलं आणि बॅल्कनीतच आला होता, त्याला पाठवून दिला। तिसऱ्या दिवशी तो काय केलं, डायरेक्ट माझे बहीण आहे तिच्या कॉटवरती आला, तिच्या कॉटवरती आला आणि तो जायला तयारच नव्हता तिथेच। मग त्याला जेवण वगैरे दिलं, मग तिला इथे या रूम मध्ये आणलं। सर्व काही करतो, ऐकतो, सर्व करतो, मी त्याच्याबरोबर सारखीच असते। त्याला सर्व स्वच्छ करणं, त्याला जेवण देणं, त्याच्याशी गप्प गोष्टी करणं, त्याच्याबरोबर खेळणं। आम्ही ऐकलंय की तो तुमच्यावर रागवतो पण कधी कधी। हा, मी कधी कधी त्याच्यावर रागवते, मुद्दाम त्याला चिडवते, मग तो पण चिडतो माझ्यावर, मग जोराजोराने मग माझ्या चोच हे करणार तो मला, मजा वाटते पण ते। हा कुकू मुंबईतल्या दादर मधील ग्रेस कुटुंबाचा सदस्य बनलाय। घरभर त्याचा वावर सुरू असतो, ग्रेस कुटुंबासोबत तो खेळताना दिसतो। म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हा कुकू आता ग्रेस कुटुंबाच्या डोक्यावर बसलाय। हा कुकू घरातल्या सर्व सदस्यांच्या अंगा खांद्यावर खेळतो, घरातले सदस्यही त्याच्यासोबत बोलत असतात। ग्रेस कुटुंबाच्या खिडकीत कुकूसह इतर कावळे येतात, त्यांचीही इथं सरबराई केली जाते। तर इकडे कुकूचं रोजच्या रोज जेवण कुटुंबासोबत होतं, मात्र हा कुकू मरणासन्न अवस्थेत असताना या कुटुंबाला सापडला। कुकूची शुश्रूषा करून त्याला धष्टपुष्ट करून ग्रेस कुटुंबानं त्याला सोडून दिलं, पण जिव्हाळा लागलेला हा कुकू पुन्हा ग्रेस कुटुंबाकडे परत आला आणि इथेच थांबला। हा कुकू घरातला लाडका असल्यानं त्याची बडदास्त ठेवली जाते, त्याला रोज आंघोळ घातली जाते। या स्पेशल स्प्रेनं कुकू दररोज स्नान करतो। मम्मीला तर खूप असं एक्सरसाइज करण्यासाठी एक पेट मिळालं आहे असं झालं। पूर्ण दिवस मम्मीला बिझी ठेवतो, काही ना काही त्याचे नखरे चालू असतात दिवसभर, दुसरे कावळे पण येतात त्याला भेटायला आणि मग त्याला भूक लागते तर तो जेवण मागतो। मग त्याला जर बॅल्कनीमध्ये जायचं असेल तर तो सांगतो की मला बॅल्कनीमध्ये जायचं आहे, तर तो असं पूर्ण दिवस मम्मीला बिझी ठेवतो। तर त्याच्यात असं झालंय की ह्या एजमध्ये पण मम्मीला चांगली एक्सरसाइज भेटते घरात बसूनही। पहिले आम्ही बॅल्कनीची खिडकी उघडी ठेवायचो, तर त्या खिडकीमधून खूप कावळे आत यायचे आणि आमच्या ताटात येऊन बसायचे, आमच्या डोक्यावर येऊन बसायचे, कांद्यावर येऊन बसायचे, मैना यायची घरात, कबूतर यायचे। तर असं काही वातावरण चेंज नाही झालंय, पण आता ह्याला थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण ह्याला दिसत नाही तर मग हा इथे कुठे पडला आणि जर कुठे पळाला तर त्याला शोधावं लागतं। कुकूमुळे इतर पक्षी सुद्धा ग्रेस कुटुंबियांच्या घरात मनसोक्तपणे खेळत बागडत असतात। दिवसभर कुकूची कावकाव सुरू असते, त्याला काहीतरी म्हणायचं असतं, त्याचं म्हणणं ग्रेस कुटुंब ऐकत असतात, त्यामुळे कुकू आणि ग्रेस कुटुंबाचा हा अनोखा संवाद दिवसभर सुरू असतो। कुकूचे काही मित्रही आहेत, ते कुकूला नियमितपणे भेटायला येतात। मग काय, त्यांचीही सरबराई ग्रेस कुटुंबियांना करावी लागते। कुकूच्या मित्रांना काही खास नावं देण्यात आली आहेत। बॉडीगार्ड, लंगडी हे कुकूचे खास मित्र मैत्रिणी आहेत।
हे पक्षी सुद्धा अधू झालेले आहेत आणि म्हणूनच कदाचित ते कुकूला समजून घेऊ शकतात, अगदी ग्रेस कुटुंबियांप्रमाणे. ग्रेस कुटुंबियांकडे आल्यावर पशुपक्षी, मानव, वनस्पती हे सगळेच एका पातळीवर असतात आणि हीच ती खरी समानता म्हणता येईल. जगातला कुठलाही धर्म असो तो तुम्हाला प्रेम आणि सद्भावना शिकवतो. ग्रेस कुटुंबियांमध्ये आलेल्या कुक्कूनी ग्रेस कुटुंबियांना बरंच काही दिलंय आणि ग्रेस कुटुंबियांनी सुद्धा समाजाला पुन्हा एकदा प्रेम आणि सद्भावनेचा संदेश दिलाय. तुमच्या आजूबाजूला असे जर आजारी पशुपक्षी असतील तर त्यांना सुद्धा तुमच्या आधाराची गरज आहे, एवढंच ग्रेस कुटुंबियांना कुक्कूच्या येण्यातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर चौधरीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ग्रेस कुटुंबाला वाह क्या बात आहे अशी दादच द्यायला हवी. यानंतर बघूयात महाभारत काळातला अश्वत्थामा आजही जिवंत आहे. इतकंच नव्हे तर अश्वत्थामा एका किल्ल्यातल्या शिवमंदिरात दररोज पूजाही करतो अशी आख्यायिका आहे. आणि ती आख्यायिका खरी आहे का? तो किल्ला नेमका कुठे आहे पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. महाभारतातला अश्वत्थामा आणि हा किल्ला यांचं मोठं योगदान आहे. आचार्य द्रोणपुत्र अश्वत्थामा हा चिरंजीव आहे, त्याचा कधीच मृत्यू होणार नाही. अश्वत्थामा शापित आहे महर्षी व्यास, परशुराम, हनुमान, कृपाचार्य, बळीराजा, विभीषण यांच्याप्रमाणेच अश्वत्थामा सुद्धा चिरंजीव आहे. पण कौरव पांडवांच्या महायुद्धाच्या अखेरीस अश्वत्थामाकडून होणारं पशुतुल्य वर्तन त्याला शापित करणारं ठरलं. अश्वत्थाम्याला शाप मिळाला. खरं तर अश्वत्थामा हा प्रत्यक्ष रुद्राचा, शंकराचा अंश, जन्मतःच त्याच्या माथी रुद्राशी संबंधित प्रकाशमान होणारा नीलमणी. महायुद्धाअखेरीस त्यानं विवेक शून्यतेनं योजलेल्या अस्त्रामुळे, पशुसारख्या वृत्तीनं केलेल्या हत्याकांडानं तो नीलमणी श्रीकृष्ण अर्जुनाकरवी काढून घेतो. त्या ठिकाणी उरते ती प्रचंड वेदनादायक एक भळभळणारी जखम. त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे माणसंही त्याच्यापासून लांब पडतात. त्याला एकाकी जीवन जगावं लागतं. हा शाप त्याला भोगायचा आहे. हजारो वर्ष त्याला हा शाप भोगायचा आहे. शापामुळे वणवण फिरणारा अश्वत्थामा आणि हा किल्ला यांचं काय नातं आहे ते पाहूया. हा किल्ला आहे तरी कुठं हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल, कारण हा किल्ला प्रचंड मोठा आहे. याच किल्ल्यात अश्वत्थामा येतो. हा आहे मध्य प्रदेशातल्या बुरानपूरमध्ये हा ऐतिहासिक असीरगड आहे. याच किल्ल्यात शंकराचं मंदिर आहे. याच मंदिरात अश्वत्थामा पूजा करतो असं मानलं जातं. अश्वत्थाम्याला शाप मिळालेला असल्यानं भळभळती जखम घेऊन जगावं लागतंय. ऋणाचा दाह शमवण्यासाठी तेलाची भीक मागत त्याला वणवण करावी लागतीय. मात्र ही वणवण करतानाही अश्वत्थामा शंकराची भक्ती करतोय, कारण अश्वत्थामा हा प्रत्यक्ष शंकराचा अंश आहे. वणवण फिरणारा अश्वत्थामा असीरगड किल्ल्यात शंकराची पूजा करण्यासाठी येतो. या कलियुगातही अश्वत्थाम्याची पूजा सुरू आहे. स्थानिकांनी मस्तकावर घाव लागलेला अश्वत्थामा पाहिल्याचा दावा केलाय. अश्वत्थामा भेटणाऱ्याला हळद आणि तेलाची मागणी करतो. मात्र अश्वत्थाम्याला जो कोणी पाहतो तो वेडा होतो अशीही इथं आख्यायिका सांगितली जाते. हम जंगल गए, जंगल से एक ऐसा आदमी दिखा और पीले कपड़े में था, वो खुला शरीर था ऐसा, और एक बाल भी बड़े बड़े थे उसके, और अपने से भी थोड़ा बहुत ऊंचा था, एक मतलब दो, एक हाथ दो हाथ, और वो उसका शरीर पूरा रग मतलब पानी ये इससे पीप से भरा हुआ था. पैर लंबा इतना और इतना सौड़ा, सब लोगों ने देखे. लोगों ने देखा भी है उसको. अभी महीना 15 दिन पहले भी एक व्यक्ति ने हमारे गांव के देखा था, तो उसको ये बता रहा था कि मतलब मेरे को वो ला के दो मस्का और मैं यहाँ मेरे जख्म पे लगाऊंगा. बोले सुना है कि वो उसका चेहरा बहुत मोटा है, सर फटा हुआ है, खून निकलता है, कीड़ा से ग्रस्त है. वो श्राप के कारण आज भी वो भटक रहा है, उसको मुक्ति नहीं मिल रही है और वो वन वन जंगल जंगल भटक रहा है. और ये जो वन था हमारा, ये खांडव वन था, इसे खांडव वन के नाम से जानते थे, तो वो ये एरिया में घूमता है. असीरगडावरचा हा तलाव पहा. या तलावात स्नान करून सर्वात आधी पूजा करण्यासाठी शिवमंदिरात अश्वत्थामा येतो.
इथल्या शिवलिंगावर दररोज सकाळी ताजी फुलं आणून गुलाल टाकतो. अश्वत्थामाज ही पूजा करून जातो. इथलं गुप्तेश्वर महादेव मंदिर सर्व बाजूंनी शिळांनी घेरलंय. यातूनच एक गुप्त मार्ग बनवण्यात आलाय जो खांडव वनातून थेट मंदिरात येतो. याच मार्गाने अश्वत्थामा मंदिरात दाखल होतो असा स्थानिकांचा विश्वास आहे. असिरगड हा सातपुड्यातल्या पर्वतावरच्या शिखरावर बांधण्यात आलाय. हा किल्ला कुणालाही जिंकता आलेला नाही. हा किल्ला आणि अश्वत्थामाचं अमरत्व याचं मोठं नातं आहे. हमारे पिताजी बोलते थे अश्वत्थामा पूजा करते हैं यहाँ पे. पुराने लोग बोलते चले आ रहे हैं यहाँ पे अश्वत्थामा पूजा करते हैं. हमारे पिताजी भी बोलते थे अश्वत्थामा पूजा करते हैं यहाँ पे. पुराने लोग बोलते चले आ रहे हैं यहाँ पे अश्वत्थामा पूजा करते हैं. अतृप्त आत्म्यांचं वास्तव असलेल्या भागात म्हणे तापमान कमी असतं त्याचा अनुभव असिरगडावर येतो. इथलं वातावरण भीतीदायक असल्याची जाणीव होते. झाडावरचे कीटक, रात्रीचे पक्षी ऐकवणार नाहीत असे चित्र विचित्र आवाज ऐकायला येतात. हवेचा आवाज भीतीची भावना आणखी वाढवतो. एक अनामिक भीती घेऊन हा किल्ला आज उभा आहे. या किल्ल्यातली ही भीती अश्वत्थाम्याच्या अस्तित्वामुळे अजूनच गडद होतीये. शापित अश्वत्थाम्याची भडभडणारी जखम कधी थांबेल हे कुणालाच माहीत. पण या सर्व आख्यायिका आणि अश्वत्थामा हे खरं आहे की खोटं, ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, याचं उत्तर मिळणं अवघड आहे. मात्र असिरगड आणि अश्वत्थामा याविषयीची आख्यायिका बरंच काही सांगून जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतरही आपण जो स्पेशल रिपोर्ट बघणार आहात तो बघून तुम्ही म्हणाल ही तर अजबच आहे. राज्यात एक गाव असं आहे की ज्या गावात पलंग वापरला जात नाही, दुमजली घर बांधलं जात नाही, इतकंच नव्हे तर त्या गावात लग्नही लावलं जात नाही. त्या गावाभोवती अनेक शिलाही आहेत. पाहूयात त्या अनोख्या गावाचा हा रिपोर्ट. चौंडाळा गावातल्या प्रथा चर्चेचा विषय ठरल्या. त्या प्रथा ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल, मात्र इथल्या गावकऱ्यांना त्यात कोणतंही आश्चर्य वाटत नाही. या गावात दुमजली घर बांधलं जात नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील चौंडाळा गाव यामुळे थोडस वेगळं. या गावात गेल्या कितीतरी वर्षांपासून लग्न सोहळा झालेला नाहीये. आताही या गावात लग्न लावलं जात नाही. गावाच्या वेशीबाहेर लग्न सोहळा पार पडतो आणि यासाठी ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीबाहेर लग्नाचा हॉल बांधला. आता गावात लग्न न लावण्यामागची कथा रेणुका माता मंदिराशी संबंधित. रेणुका मातेचा पुनर्विवाह झाला नाही म्हणून या गावात लग्न लावण्याची प्रथा नाही. गावात लग्न कोणी लागत नाही तर ते लग्न आमच्या मारुतीपाशी लागतात. तिथं तिथं आम्ही एक गावकऱ्याच्या वतीने एक मोठा सभागृह केलेला आहे. नवीन एक परत मारुतीचं उद्यापन करून तिथं मारुती आहे. आम्ही सगळे लग्न बाहेर लावतो देवी नंतर मग आशीर्वाद घ्यायला सगळे गावात. पण आता सोय झाल्यामुळे सगळ्या व्यवस्था इथंच आहे. आता गावात जायची काही गरज नाही, फक्त देवीचा आशीर्वाद घ्यायला गावात जातात. पण काय कोणी असं लग्न करायचा प्रयत्न केला होता गावात? नाही, असं कोणी नाही. देवीच एवढी प्रख्यायिका आहे सगळ्या महाराष्ट्रातून इथं भाविक येतात. म्हणजे एवढी श्रद्धा आहे देवीवर बाहेरच्या लोकांची, तर गावातले लोक तर हिंमत करू शकत नाही. गावामध्ये दोन मजली इमारत नाही. जे लेडीज ज्या महिला ज्या मुली डिलिव्हरी होतात त्या डिलिव्हरी आज बी जर बघितलं ज्या दवाखान्यात असेल ते पण ज्या गावामध्ये होतात. बाज नाही, पलंग नाही. ह्या खाली आज तुम्ही जर गावामध्ये महिलाला जरी विचारलं तर खाली आपल्या सरमळाच्या पेंड्या कसल्या बी जे असतात त्याच्यावरती ह्या महिला डिलिव्हरी होतात आमच्या गावातल्या. कोणीही लोक बाज टाकत नाही, पलंगावर कोणी झोपत नाही. हे देवीचं आमच्या एवढं महत्व आहे आणि हे साडेतीन मठ ज्या मठापैकी जे बोलतात पीठापैकी साडेतीन पीठापैकी माहूर गडाचं जे उपपीठ आहे त्या उपपीठापैकी हे आमचं इथलं एक उपपीठ आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधील लोक आमच्या देवीला खूप मानतात आणि ही जी आहे ही सत्यकथेवर सत्यकथा आहे. चौंडाळा गावातल्या रेणुका मातेची आख्यायिका मोठ्या प्रमाणात सांगितली जाते. गावात दुमजली इमारत बांधली जात नाही, गावात लग्न कधीच होत नाही आणि या गावात कोणी पलंगावर झोपत नाही. गावात कुणाकडेच पलंग नाही. ग्रामस्थ पलंगावर का झोपत नाही याचाही संबंध रेणुका माता मंदिराशी. रेणुका माता पलंगावर बसलेली असते किंवा झोपलेली असते, मातेशी बरोबरी करू नये या भावनेपोटी ग्रामस्थ पलंगावर झोपत नाही. प्रथा म्हणजे खूप वर्षापासून पाळली जाते. म्हणजे आमचे सासरे त्यांचे सासरे यांच्या अगोदरपासून ही प्रथा पाळली जाते. त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे इतकी पुरेशी काही माहिती नाही. पण देवी म्हणजे बाजावर किंवा पलंगावर आहे बसलेली आहे किंवा ती झोपती, त्याच्यामुळे आमच्या इथे पलंग बाज वगैरे म्हणजे चार पायाची कुठलीही वस्तू चालत नाही. आणि एखादा व्यक्ती आजारी असला त्यांना सांगतात ना खाली खाली बसू नका जमिनीवर, खुर्चीवरच बसा,
खाली जमिनीवर बसल्या जात नाही, त्याच्यासाठी किंवा डिलिव्हरीसाठी मुली येतात इथून बाहेरच्या म्हणजे इथल्या मुली वगैरे, त्यांच्यासाठी आम्ही अशी वोटे वगैरे बांधतो आणि तेच त्याचाच उपयोग करतो. ही पुरातन काळापासून जी सांगत आले की हे माऊरचं स्थान आहे, त्यामुळे इथं ज्या काही परंपरेनुसार ग्रामीण भागात जे पुरातन जे ऐकीव आहे ते सांगीव आहे, ती गोष्ट अशी आहे की इथे देवीचं बाज पलंग देवीला आहे, त्यामुळे लोकांची भावना अशी आहे की आपण बाज पलंगावर झोपायचं नाही, तिचा उपयोग करायचा नाही. माळरानावर पडलेला शिला म्हणजेच दैत्य आहे आणि ते दैत्याचं वराड आहे असं बोललं जातं. गावातील रेणुका मातेशी लग्न करण्याकरता एक दैत्य आपले सैनिक आणि वराड घेऊन आला होता आणि ह्या हिवराचुंडीमध्ये आल्यानंतर त्यांनी दैत्यानं काय केलं, पूर्ण गावास वेढा मारून ठेवला की कुठं जात आहे. मग सैन्य असं राहिलं की ते देवीला काही हे का अगोदर काही करता नाही आलं, पण ज्यावेळेस हे सैन्य इथून काही दिवस राहिल्यानंतर पण जायनाच. मग देवीनं असं केलं, इथून एक एक दोन किलोमीटरवरती गंगा आहे, ह्या गंगेचं ह्या जे सैनी तर राहत होतं यांना पाणी गिनी तिथून मिळत होतं, पण ज्यावेळेस देवीच्या लक्षात आलं की हे इथून जायला हे तयार नाहीत, हे आपल्यासाठी जास्त हे करू राहिले, आग्रह धरू राहिले लग्नासाठी पुनर्विवाहासाठी, तर त्यावेळेस देवीनं काय केलं, जी एक दोन किलोमीटरला जी गंगा आहे त्या गंगेला जो इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणे आमचे जे वडिलोपार्जित जे सांगते त्यांनी लात मारली त्या गंगेला आणि ते गंगेला टन मारून ती गंगा पाणी बाजूने गेलं. फक्त हे जे याचं दैत्याचं जे सैन्य होतं ह्या सैन्य फक्त पाण्या वाचून मेलं, म्हणजे हा शिळा दिसतात आपण ज्या शिळा बघतो ना आमच्या गावातल्या सगळ्या, ह्या शिळा म्हणजे हे त्यावेळेचं दैत्याचं सैन्य होतं सगळं, ह्या पूर्ण दैत्याचं सैन्य हे त्यावेळेस फक्त पाण्या वाचून मेलं त्याच्या शिळा या गावातल्या सगळ्या. अनेक प्रथा परंपरा या श्रद्धा आहेत की अंधश्रद्धा हा प्रश्न निर्माण होतो, मात्र कोणतीही श्रद्धा ही अंधश्रद्धा असू नये हेही तितकंच खरं. या गावामध्ये लग्न नाही, या गावामध्ये बाज वापरल्या जात नाही, या गावामध्ये दोन मजली इमारत नाही. या मागचा प्रमुख उद्देश असा आहे की गावची देवी बाजेवर झोपते म्हणून गावकरी बाजेवर झोपत नाहीत, गावच्या देवीचं मंदिर दोन मजली आहे म्हणून गावात दोन मजली इमारत नाही. तिसरं महत्वाचं, गावामध्ये देवीचा पुनर्विवाह होऊ शकला नाही म्हणून गावाच्या वेशीत लग्न होत नाही. बरं, ही आधुनिक काळात ही परंपरा जपली जाते, याला कुणी चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला नाही, याचं एकमेव कारण आहे की या गावची आणि या पंचक्रोशीतील देवीवरची असलेली भक्ती. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, हिवराज चौंडाळा, पैठण, औरंगाबाद. तर या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आख्यायिका आमच्या या हे तर अजबच या माध्यमातून या विशेष भागातून आम्ही दाखवण्याचा आमचा प्रयत्न. यात कुठेही आम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही किंवा ती अंधश्रद्धा पसरवत नाही आहे, ही श्रद्धा आहे. ज्याची जी श्रद्धा आहे हे आपल्याला बघायला मिळतं, त्या गावात जाऊन आपण ते बघू शकता. यानंतर इथे सांगणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.